नमस्कार मंडळी, माझं नाव जय पडतरे आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या मनालीच्या सिरीजमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंतचा आपला प्रवास खूपच भारी ठरला आहे आणि हा आपल्या सिरीजचा शेवटचा एपिसोड आहे. अजून पण तुम्ही एपिसोड पहिला, दुसरा आणि तिसरा जर बघितला नसेल तर नक्कीच बघा. तर म्हणजे आज आहे आपला डे 4 आणि आज आपली लास्ट ऍक्टिव्हिटी आहे, युके आहे कमांडो नेट. अख्खा हा असा कमांडो नेट आपल्याला वरपर्यंत चढायचा आहे, खतरनाक. पोरं आपली रेडी आहेत, सगळे आलेले आहेत. आपले एक लीडर्स एक वर आहेत बघा तिथं, आणि जॉन्टी दादा सामान येऊन काढतोय. गुड मॉर्निंग. ही कुठली भाषा? जर्मन. अरे मस्त. कमांडो नेट झाल्यानंतर जॉन्टी दादाने प्रत्येकाचं ओपिनियन घेतलं की आत्तापर्यंत तुमचा ट्रिक कसा राहिला. तर म्हणजे आत्ता आपला हा थर्ड डे, म्हणजे या अप्पर कॅम्पमधला आज तिसरा दिवस आहे आणि आज आपण चाललो आहे खाली बेस कॅम्पला. किती आता? 2:30 वाजलेत. हो का? प्रूफ स्टडी. 2:30 वाजलेत आणि 3:30-3 आपण इथं निघणार आहे. चहा बी पिऊन मस्त टाकाटाक होऊन बॅग पॅक केलेली आहे. आता इथून निघत शिवम बघा तिकडं पाणी बिणी भरत बसला आहे. सॉरी सॉरी, कॉफी करतो आहे शिवम तिथे. मग थोडंफार फोटोशूट करून आम्ही निघालो बेस कॅम्पला. जेवण झाल्यानंतर जॉन्टी दादाने स्पीकर आणला, त्यानंतर काय झालं ते तुम्हीच बघा. थोडी बदतमीजी करलेत. हे सगळं झाल्यानंतर आम्ही लगेच जमलेलो टेंट मध्ये गेलो आणि 2 मिनिटात झोपलो. जग्या, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता शिवम आपला चॅटिंग करत बसतो इंस्टाग्रामवर पोरांसोबत. आणि शिवम भावा, गुड मॉर्निंग तरी म्हण. अरे तेवढी तरी लाईक की दे. बघितलं ना मग हे सत्य आहे, पुरी आयुष्यात आल्यावर ॲटिट्यूड वाढतो आपला. बघितला गडी. गाईज गुड मॉर्निंग. बार दादा गुड मॉर्निंग. जाणारच. गुड मॉर्निंग. नमस्कार. कौस्तुभ आपटे ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या ट्रिकचा आहे 14 दिवस. शबास. आणि आपण परत काल संध्याकाळी आलेलो आहोत आणि आज जाणार आहोत आपण अटल टनेलच्या इथे स्नो पॉइंटला, जे आपण लय तंग करणार आहे. चला भेटूया तिकडे. शबास. बोक्या काहीतरी म्हण. काही नाही, रामराम मंडळी. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि तिथून आम्ही थेट निघालो स्नो पॉइंट पाशी. तिकडचं सगळं झाल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट हॉटेलवर आलो, त्यानंतर पॅकिंग केली कारण की आम्हाला नेक्स्ट डे निघायचं होतं. तर ह्या पॉईंटला मी खूपच कंटाळलेलो, शूटिंग करणं मला असं खूप कंटाळलेला आणि माझं स्टोरेज पण खूप फुल झालेलं. कुल्लूमधून आपल्याला संध्याकाळी बस होती थेट दिल्लीला. मग आम्ही संध्याकाळी बसमध्ये बसलो आणि दिल्ली एअरपोर्टला पोहोचलो. मिळते जल्दी म्हणजे. हां नक्कीच. पार दादा, आपण एकत्र आहे, मग आपल्याला काही नाही आहे. ही गडी चालली आहेत. तर कोण आहे अजून? राईज. अरे भेटू वरच लगेच. नक्कीच लगेच. विषय हार्ड. बोक्या बेस्ट ट्रिप भावा. जॉन्टी दादा लीडर आपले. हॅलो नमस्कार. काका कसं? बरं आहे ना? एक नंबर. हे झोपले कोण? जग्या. जग्या झोपलाय. जग्या. मग काय तर आपण सगळ्या भावांना बाय बाय केलं, त्यानंतर विमानात बसलो, पुण्यात उतरलो आणि तिथून थेट पोचलो साताऱ्यात. मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप उशीरा येतोय आणि खूप छोटा व्हिडिओ आहे, तरी पण
जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल लाईक करा, शेअर करा, किंवा अगोदरचे तुम्ही एपिसोड बघितले नसतील तर तेही नक्की बघा. तुम्हाला भेटतो पुढच्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.